कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। नेवासा येथील पसायदान प्रतिष्ठानच्या वतीनं भारतरत्न मोक्षेगुंडम विश्वेश्वराया यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून अभियंत्यांचा सन्मान करून भारतरत्न मोक्षेगुंडम विश्वेश्वराया यांचे कार्य देशातील अभियंत्यांसाठी आदर्शवत असे असून देशाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचं प्रतिपादन इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी यावेळी बोलताना केलं। अभियंता दिन साजरा करण्याचं कारण काय असं जर पाहिलं तर आतापर्यंत मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या त्यांना एम व्ही असं शॉर्टमध्ये म्हणतात एम व्ही सर त्यांचा कार्यकर्तृत्वाचा जर आलेख पाहिला तर त्यांचा जन्म 1861 साली झालेला आहे। त्याच्यानंतर त्यांचं शिक्षण झालं कुठंतरी कर्नाटकमध्ये नंतर ते मी ज्या कॉलेजला शिकलो पुणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्या ठिकाणी त्यांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं। आम्हाला नेहमी अभिमान वाटायचं कारण मी इंजिनिअरिंगला पुण्याला होतो व ज्या ठिकाणी मी सर शिकलेले आहेत त्या कॉलेजमध्ये आम्हाला ॲडमिशन भेटलं आणि एक फार मोठं नावाचं स्थान त्या कॉलेजला मोक्षगुंडम सरांना मिळून गेलं। नेवासा येथील औदुंबर चौकात असलेल्या हॉटेल प्रणामच्या सभागृहामध्ये अभियंता दिन कार्यक्रमाचे आयोजन पसायदान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज अप्पा पारखे यांच्या पुढाकाराने करण्यात आलं। यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी भारतरत्न मोक्षगुंडम यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार घालून करण्यात आलं। कार्यक्रम संयोजक इंजिनियर मनोज अप्पा पारखे यांनी आलेल्या अभियंत्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केलं। देशाच्या जडणघडणीत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंजिनियरचे मोठे योगदान असल्याने देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे। त्यांच्या सन्मानातून उत्तराई होण्यासाठी अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आलं असे पारखे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। तसेच कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर सुनीलराव वाघ इंजिनियर महेश मापारी आदर्श शिक्षक दत्ता शिंदे यांनी आपल्या मनोगतातून अभियंत्यांचे व भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे जीवन कार्य विशद केलं। यावेळी उपस्थित अभियंत्यांसह अभियंत्या पित्यांचा सन्मान गुलाबपुष्प देऊन करण्यात आला। यावेळी झालेल्या अभियंता दिन कार्यक्रम प्रसंगी इंजिनियर रामदास लष्करे शुभम उपळकर राजेश कडू महेश गायकवाड श्रीकांत पारखे अजय पारखे सागर रासकर शशिकांत पारखे आदी उपस्थित होते। तसेच कार्यक्रम संयोजक मनोज अप्पा पारखे यांनी उपस्थित अभियंत्यांचे आभार देखील यावेळी व्यक्त केले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण कॉमन न्यूज मराठी।